नेहरू नगर येथे 50 वर्षांपूर्वी गुरुदेव समाज सेवा मंडळ स्थापन झाल्यापासून अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करत होते. याच ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमार्फत समाज मंदिर बांधण्यात आले. नेहरू नगर समाज मंदिरामध्ये 1000 लग्न सोहळे, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात होते. परंतु वनविभागाने सदर ठिकाणावरील जागा वनविभागाची असल्याचे कागदोपत्री सादर करून समाज मंदिर ताब्यात घेऊन वनविभागाचे जिल्हा कार्यालय सुरू केले. आता वडिलोपार्जित विविध व्यवसाय करणाऱ्यांना बलुतेदार यांना कोणतीही पूर्वसूचना नोटीस न देता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व दुकानांचा चुरा करून अनेकांच्या संसारावर नांगर फिरवून अतिक्रमण दूर करण्याच्या नावाने कारवाई करत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. हातावर पोट असणाऱ्यांची उद्यापासून उपासमार होणार, त्यांची जबाबदारी कोण घेणार? जमीन इन्चार्ज मारहाणी केलेला, बळ वापर केलेला आहे आणि त्याला मी संपवल्याशिवाय संपत नाही. इथं बळजबरी या सगळ्या कायद्याच्या पलीकडचं चाललेलं आहे आणि रात्री चोरी करते ती आणि दमदाटी देते ती आणि त्रास द्यायला येते आणि मला बळ वापर करून मला मारलेला आहे. पाटील जमीन इन्चार्ज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.